तर खूप दिवसापासूनची जी आतुरता आपल्या सगळ्यांना लागली होती ती तो अखेर दिवस आला आणि तो दिवस येऊन 2 दिवस झालेत. म्हणजे 5 एप्रिललाच वहिनींची डिलिव्हरी झाली रात्री. त्याच्यामुळे लवकर नाही ब्लॉग बनवला आणि दुसऱ्या दिवशी एकदम पळापळी चालली आमची. हो तुम्ही डोळे पण बघत असाल. 2 दिवस झाले, 2 दिवस झाले हेच कपडे. ऍक्च्युली आमच्या डोक्यात असं होतं की यायचं, तुमच्या वहिनीची डिलिव्हरी झाली लगेच आपल्या घरी जायचं, पण सगळं अवघड झालं. त्या दिवशी डिलिव्हरी झालीच नाही, रात्र झाली डिलिव्हरी व्हायची, रात्र झाली. आणि शेवटी आम्हाला त्या दिवशी तर आम्हाला जेवण पण नाही भेटलं. त्या दिवशी आम्ही फक्त एक वडापाव खाल्ला आणि गाडीतच झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी मग तिथून उठून मग आंघोळ आम्ही जवळजवळ 2 दिवस लागणार गेली. बघून वाटत पहिली कमेंट तीच येणार की दोघांनी आंघोळ केली नाही. तुम्ही पार्टी मुद्द्यावर येऊ, मेन मुद्द्यावर येऊ. तर मेन मुद्दा असा आहे की आपली वहिनींची डिलिव्हरी झालेली आहे, फायनली झाली. सगळ्यांना आतुरता होती. आणि तो मागचा व्हिडिओ जो टाकला तो स्वीटीची डिलिव्हरी होती ती. आणि ही हा खरं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता आपल्या घरात टोटल 6 बाळ आहेत. आता 6 बाळ झाले आहेत. आता 6 बाळ झाले. फक्त तो बाळ यायला अजून टायमिंग आहे आपल्याकडे. 45 दिवस असतात ना. 45 दिवसांनी मग वहिनी येणार, त्याचा पण व्हिडिओ येणार आहे. त्यामुळं त्यासाठी तुम्हाला थांबावं लागणार. आता ना तुम्हाला दाखवतो इथं कुठं काही येईकडे, त्यांना दाखवूया की नक्की आपण कुठल्या काही तुम्ही बघू शकता. हॉस्पिटल भरपूर, सरकारी दवाखान्यामध्येच आम्ही का आलो त्याचं पण कारण तुम्हाला माझ्या ब्लॉगवर बघायला मिळणार आहे. आणि वहिनीला तुमच्या मुलगा झालाय का मुलगी झाली हे तुम्ही कमेंट करायचं. पाठीमागे सुद्धा मी वोटिंग ठेवलं होतं, मुलगा झाली का मुलगी झालाय. तर त्याच्यामुळे तुम्ही भरपूर जणांनी वोटिंग केलं. तर आता आहे ना कमेंट करा सोने दादाच्या या ब्लॉगच्या खाली ना, कमेंट करून सांगा की नक्की मुलगा झालाय का मुलगी झाली. आणि मग माझ्या ब्लॉगवर तुम्हाला बघायला मिळेल की नक्की तुम्हाला काय झालंय. आणि म्हणजे आता माझे तर फक्त एकदम शॉर्ट ब्लॉग बनवलाय आम्ही, पण दादाच्या इथं तुम्हाला सर्व समजणार, म्हणजे सर्व डिटेल समजणार. तुम्हाला काय आलो, का आलो, कशासाठी आलो, कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते सरकारी दवाखान्यामध्ये, ते सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे कंटिन्यू राहा, सर्वांनी काळजी घ्या. आणि सर्वांना आपलं काय म्हणतात, तुम्ही आत्या झाल्याबद्दल, काका झाल्याबद्दल, मामा झाल्याबद्दल, आणि काका झाल्याबद्दल, दादा झाल्याबद्दल, दीदी झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी आनंद व्यक्त करा कमेंटमध्ये भरपूर. बरं चला बाय. चला बाय.